गाडीत कोण आलंय? काय भावी, कसं आहे? महादेव शेठ, बऱ्याच दिवसाने आलं. हो, ये भयो. काय पडव शेठ, बरं ना? ए भयो, कोण आले बघ तरी. कोण रे? या या. कशी आहेस बाय? कोण रे यो साहेब? खडे तरी बघल्यासारखं वाटत. आता काय वाकड्यातच बोलणारस का तू? नाही नाही, एकदम आता सरळ बोलते. काका, काका कधी आलास? अरे आताच. अरे टिक्या, केवढा मोठा झालायस तू, आणि हे तुझ्यासाठी. अक्षयला नाही आणलंस? नाही रे राजा, त्याची शाळा आहे ना, तूच आहे ना एकदा त्याला भेटायला. आज येऊ? आज नको, मी येतो ना तुला न्यायला. हा, इलो इलो इलो. तू जरा बाहेर जा रे, मका इथं साहेबाशी जरा बोलूचा. मी नाही जाणार. जा, नाही तर पाटील लाद घालीन. चल वाटेक लाग. येतो काका. जा जा, आणि बॅगेत पैसे ठेवले का तुझ्या? थँक्यू काका. चल आता, काय काम काढून इलस तर सांग. काय नाही, ते ऐकलं असं की चाळ रिडेव्हलपमेंटला जाते का, म्हणजे ऐकलं असं. ते तर तुझा काय? नाही माझं काय, बिल्डरला थोडे जास्ती पैसे देऊ आणि मोठी जागा घेऊ, है ना? म्हणजे मी मेलंय काय माझी खोली स्वतःच्या घशात घालूक मोकळू? काही काय बोलतेस तू, मी काय असा माणूस वाटलो काय तुला? मी तुका काय ओळखणे नाही काय रे? हा, चाळके आडनावाची लाज वाटत होती म्हणून तू आडनाव बदललं. सखो भाव मेलो तर त्याच्या मैता खाऊ येऊक नाही तू, आणि माका सांगतस मी तेतुरलो नाही म्हणून. हा, मग त्याने काय पराक्रम केला होता? नाही नाही नाही, पराक्रम तू केलंस ना, पराक्रम तू केलंस. शिकलं, शिकलेली बायको केलंस आणि सगळ्या फाट्यार मारलंस आणि आत्ता इलस आयत्या बेळार नागोबा बनवून हिस्सा मागूक. मी हिस्सा मागायला आलो? नाही 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 नाही, दानधर्म करू केलंस ना तू या. अरे फुटकी कवडी गावाची नाही माझ्या खोलीची तुका सांगून ठेवतय. मग काय सगळे ह्या शिऱ्याच्या घशात घालणार आहेस? डोळे काढून हातात देईन त्याचे, लागत देऊचंय नाही. तुमका सगळ्यांका सांगून ठेवतय माझा जाग काय हा ना, तर माझ्या डिग्याचा हा. डिग्याचा? मला कोर्टात जायला लावू नको सांग. झेजरून टाकीन कोर्टात गेलंस तर. मी काय म्हणतो, माका शिकवू नको, वाटेक लाग. तो काय म्हणतो ते ऐक तरी. मी ना मध्ये मध्ये बोललस तर. तू या जुढडेच बसलस? चल ना, वाटेक लाग ना. बघतो काय उपटून घ्यायचं आता, उपटून घे. चल वाटेक लाग. माका सांगता बघतय म्हणून. मी काय म्हणतो बयो? तुझं आता काय इलो आपलं बघूच तेव्हा पाटील हॅटन. मी काय म्हणते बयो, मी काय म्हणते बयो, पशाड पडली. तुझा काय, जा चाटीत बस आपल्या बायको, जा कमरेवर हात ठेवून उभो. आऊस नको मेल्या पैसो होयो. आज एकदम वडापाव खायला घातलास तू, बैच्या अंड्याच्या पैसे उचललास वाटतं. माझा काका आला होता ना, त्याने दिले. हे बघ अजून आहेत. तुला माहिती आहे माझा काका एकदम डेंजर मस्त आहे, त्याचं घरपण लय मोठं आहे. आणि अक्षू आहे ना? अक्षू त्याचा पोरगा रे, म्हणजे माझा भाऊ. तो तर एकदम डेंजर हुशार आहे, 100 मधनं 100 मार्क काढतो तो. तो भेटला ना की माझ्या चांगला 2-3 ढ्यापा देणार आहे मी त्याला. त्याला येतात उडवतो पतंग? आपण शिकू ना. खा ना भाजी, खा ना. ते पपी नऱ्या सत्या ते सगळे ना पपीच्या घरी, 20 रुपये वर्गणी आहे. आपण पण जाऊया, तुझ्याकडे आहेत ना पैसे? मला नाही यायचं रे. अरे खूप मजा येते, सगळे दाखवतात एकदम फुल टू. अरे टीव्हीवर बघायची, मी तर खरी खरी बघतो. काय कुठे? चल. अरे कुठे? चल ना तू. चल चल. इलस गुकाडूच झालो सगळीकडचो. गोखात रोखायचो. 110 120 इतक्या रातचो हडे काय करता? त्याच्या चाळीतल्या तो ज्या पायऱ्यांखाली झोपतो ना, तिथं रिपेरिंग चालू आहे. हा ब मम्मी म्हणलं माझ्यासोबत झोप. ए धर्मशाळा आहे का ही? चल
सांग त्याला निघायला. तू या गप्प बस हा. माझं घर हा, मी काय तर ठरवे. औ दिसा मध्ये मध्ये नुसतं. अगं पण बघ, इथे जागा तरी आहे का झोपायला? तुझ्या कुशीत नाही झोपाचो बाबा तू. हं, हडी डिग्याच्या बाजूक झोपात, कळला? चल मारू दे त्यांना, रोजच ते जेवलं तू या. हाय ती सर तुमका हंथरून घालून देते दोघांका. हं, झोपा. हां एकदम आय रे देवा. बस ए असं झाले, आपलीच खोली आणि मुत्यांची चोरी. हसतेस काय? मग काय करू? अशी उचल आणि जाऊन बंगारवाल्याकडे देऊ नये. पण माझ्या बाबाचं साहित्य आहे त्याच्यात. तर काय पूजेचा सामान नाही हत्यारत. वशाड पडला, किती जणांचा रगात लागला काय माहिती त्याका. चल जाऊन एक आणि पैसे हाडून माझ्या हातात ठेव, नाही तर उडवशीत पतंगीर. तुझं काय भरोसा नाही. चल उचल, सांभाळून रे. शंभर, 150, 170 हे ठेव तुला. आईचा गो, बैला कळलं ना तर जीव गेल तुझा. बैला सांगायचंच नाही, तिला सांगायचं भंगारचे फक्त 180 रुपयेच भेटले. अरे पण 240 भेटले ना. तेच तर सांगतोय ना, 50 माझे आणि 10 तुझे. काय बोलला? 50 तुला आणि 10 मला? भंगार माझ्या बापाचा होता ना. बर घे, चल 10 अजून, रडू नको. पहिला मर्डर ना मी आज चाकूनीच करणार.